झोका खेळता खेळता झोक्याचा दोर गळ्यात अडकून फास लागून 13 वर्षीय मुलीचा मृत्यू झालाय. जळगाव जिल्ह्यातल्या शिरसोलीमधली घटना आहे. राधा लक्ष्मण भील असं या मुलीचं नाव आहे. राहत्या घरी राधा झोका खेळत होती. अचानक तिच्या गळ्याभोवती हा दोर आवळला गेला आणि तिला फास लागला. त्यात ती बेशुद्ध झाली आणि खाली पडली. तिला तातडीनं जिल्हा रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. या घटनेनं कुटुंबियांसह ग्रामस्थही हादरून गेले. याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी वाल्मिक जोशी यांच्याकडून. वाल्मिक, काय नेमकं घडलं होतं? अत्यंत दुर्दैवी अशी ही घटना म्हणावी लागेल. काल संध्याकाळी जवळपास एक धक्कादायक घटना घडलेली आहे. 13 वर्षाच्या मुलगीनं आपल्या ज्या झोक्यावरती आनंद घेत होती त्याच झोक्यावर गळफास लागून मृत्यू झालेला आहे. याच ठिकाणी सिरसोली गावामध्ये शोकाकुल वातावरण झालेलं आहे. ही मुलगी अतिशय गरीब घराची होती. काल तिला गळ्याला फास लागल्यामुळे तिचा आवाजही निघत नसताना ती चक्क त्या दोराच्या साह्याने गळफास झाला गेलेला आहे आणि काही क्षणातच तिचा जवळपास मृत्यू झाला. पण नातेवाईकांनी तिला धावत पळत जवळपास जळगावच्या सामान्य रुग्णालयात आणण्यात आलं. मात्र डॉक्टरने तिला मृत्यूदेह घोषित केलेला आहे. धन्यवाद वाल्मिक आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल. Thank you.